आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळचा नगराध्यक्ष तरुणच होणार दिलीपराव पाटील. शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी तरुण नव्या रक्ताला वाव दिला जाईल असे स्पष्ट मत कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज व्यक्त केलं. शिरोळची नगरपालिका निवडणूक लागली आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते दिलीप पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी रणजितसिंह पाटील यांना उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. ते स्पष्ट शब्दात म्हणाले, भाजपाकडून अनिल कुमार यादव हे नगराध्यक्ष पदाला उभे राहिले तर मी स्वतः किंवा अमरसिंह पाटील उभा राहणं योग्य ठरेल, नाहीतर ते अपमानकारक ठरेल. पण यादवांचा पुतण्या उभारत असेल तर अमरसिंह पाटलांचा पुतण्या का उभा राहू नये? गेल्या 20 वर्षात मी स्थानिक राजकारणात लक्ष घातलं नाही, त्यामुळे आता आम्हाला संधी मिळायला हवी. 2012 पासून नगरपालिका व्हावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. 19 जून 2013 ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अंतिम मंजुरी दिली होती. गावात आंदोलनं सुरू झाली, आमदारांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि माझी धडपड यामुळे शिरोळला नगरपालिका मिळाली. विद्यमान ग्रामपंचायतीनं 2 वेळा विरोध केला होता, ग्रामसभेनं विरोध केला होता. ही सगळी कागदपत्रे माझ्याकडे आहेत. मी सरपंच असताना अल्प उत्पन्न होतं पण गावचा विकास केला. ग्रामपंचायतीत चहापान आणि प्रवास खर्च माझ्या कारकिर्दीत कधी पडला नव्हता. जर शिरोळच्या नागरिकांना टक्केवारीचं राजकारण मोडीत काढायचं असेल तर आम्हाला संधी द्यावी. एक वेळ माझ्या मुलाला नगराध्यक्ष करावं असंही ते म्हणाले आणि या स्पर्धेत आपण असल्याचं रणशिंग त्यांनी फुंकलं. विरोधात एकच उमेदवार असावा आणि तोही रणजितसिंह पाटील असावा असा आग्रही त्यांनी यावेळी केला. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. काही दिवसापूर्वीच शिरोळगावची नगरपालिका अस्तित्वात आली, परंतु त्यासाठी 13/9/2012 रोजी पहिल्यांदा मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्याचबरोबर नगरविकास मंत्र्यांना भेटलो आणि त्यावेळेपासून या नगरपालिकेचा प्रयत्न मी सातत्याने करत राहिलो. मी प्रमुख ठिकाणीच गेलो, परंतु हे नगरपालिकेचं काम, मग हद्दी फिक्स करण्याचं असू दे किंवा अन्य लागणारे त्याला सांख्यिकी ऑफिसचे दाखले असतील, नगरभूमापन कार्यालयाचे दाखले असतील, गावचे सगळे नकाशे असतील, ते काम हलवण्याचं काम माझा चिरंजीव रणजित सिंह यानं सातत्यानं केलं. त्यामुळे त्यानं गाव कामगार तलाठी, सर्कल, तहसीलदार सो, प्रांत सो, कलेक्टर सो, पुन्हा कमिशनर, त्याचबरोबर त्या मंत्रालयात नगरविकास आणि ग्रामीण विकास या सगळ्या ऑफिसमध्ये फिरून त्यानं ही फाईल सातत्यानं 2 वर्ष फिरवल्यामुळं सर्वसाधारणपणे 6/9/2013 रोजी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री गेस्टहाऊसवर रात्री 11 वाजता नगरविकास विभागाचे मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी सचिव यांना बोलवून घेऊन त्या ठिकाणी रात्री 11 च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची सहीसुद्धा अंतिम घेतली आणि त्यानंतर काही विघ्नसंतोषी मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संगनमतानं या नगरपालिकेच्या संदर्भात वेगवेगळ्या कृत्या लढवून ते तो प्रस्ताव पेंडिंग ठेवला आणि त्यानंतरच्या काळात काँग्रेसचं सरकार गेलं आणि भाजपचं सरकार आलं आणि ह्या भाजपच्या सरकारनं अनेक गावावर शिरोळसारख्या अनेक गावावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आणि नगरपालिकेचे सगळेच प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवले. त्यानंतर ज्या ठिकाणी तत्पर आमदार होते किंवा ज्यांचं वजन होतं अशा आमदार आणि माजी मंत्री पतंगरावजी कदम साहेबांनी सांगली जिल्ह्यातल्या 7 नगरपालिका एका वेळेला घेतल्या. त्या सर्व नगरपालिकेचे प्रस्ताव शिरोळ नगरपालिकेच्या नंतरचे होते पण त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या. कालांतरानं आंदोलन अंकुश असेल, शिरोळ गावात लोकांना सगळ्यांना पटल्यामुळं असेल, गावामध्ये फार मोठं आंदोलनाचं स्वरूप प्राप्त झालं आणि गाव बंद करणे, उपोषण, चक्री उपोषण या आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी गावातल्या सर्व सामान्य माणसांनी, नेत्यांनी
त्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन सुरू केल्यामुळे शासनावर दबाव वाढला आणि मग आमदार उल्हास पाटील यांनी त्या ठिकाणी त्यांची ताकद थोडीशी त्या ठिकाणी वापरली आणि मग ते अंतिम फक्त एक पत्र राहिलेलं होतं की ही नगरपालिका ही ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपालिका अस्तित्वात आलेली आहे एवढं पत्रच ते राहिलं होतं. ते पत्र आमदारांनी आपल्या थोड्या आमदारकीच्या वजन वापर करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगून त्यांना वारंवार बोलून त्यांनी ते पत्र त्या ठिकाणी घेऊन आले आणि 6 फेब्रुवारीला त्या ह्या नगरपालिका अस्तित्वात आपल्या गावातली आली. आता नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर तिची निवडणूक ही 6 महिन्यात होत असते आणि त्याप्रमाणे निवडणुकीचा टप्प्याटप्प्याचा कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे. ह्या जाहीर झालेला असताना आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या समविचारी लोकांना एकत्र घेऊन लवकरच आमचं जे काही पॅनल असेल ते जाहीर करणार आहे. त्यामध्ये आमची भावना एकच आहे की ते जे आम्ही नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील की ते घराकडं पैसे नेण्याची त्यांना ओढ असू नये गावचा विकासच फक्त त्यांच्या डोळ्यासमोर असावा एवढंच लक्षात घेऊन या ठिकाणी टक्केवारी सगळी बंद करून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या युवक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी देण्याचं काम लवकरच म्हणजे बहुतेक 1-2 दिवसातच त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. 1997 साली माझी कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या संचालकपदी त्यावेळचे आमदार माडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी त्या गोकुळ संघामध्ये संचालक म्हणून निवड झाली आणि त्यानंतर मी गेली 20 वर्ष या ग्रामपंचायतीमधून लक्ष काढलं आणि या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते निर्माण व्हावेत यासाठी प्रत्येक गोष्ट जाऊन ग्रामपंचायतीमध्ये बसून तिथनं काहीतरी आपल्याला हातच्या ठेवायचा आहे असा दृष्टिकोन न ठेवता नवीन कार्यकर्ते तयार व्हावेत त्यांना संधी मिळावी त्यांनी आपल्या आपल्या मताप्रमाणे निर्णय घ्यावेत म्हणून मी नवनवीन लोकांना निवडून देऊन आणून त्या ठिकाणी कारभार करण्याचा प्रयत्न केला. त्या ग्रामपंचायतीमध्ये कुठलाही हस्तक्षेप केला नाही त्यांनी पूर्णपणे पूर्णजना मोकळीक दिली होती की जेणेकरून त्यांनी चांगला कारभार गावचा करावा यासाठी माझं सातत्यानं शिरोडकडे बाहेर लक्ष असत होतं. ज्या ज्या वेळेला त्यांना अडचणी येतील त्यावेळा ते माझ्याकडे येत होते आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम त्या त्या प्रसंगी मी करत होतो. नगरपालिकेतनं काहीतरी मिळतंय त्यात टक्केवारी ठेवायची आणि त्यातनं पैसा मिळवायचा एवढाच उद्योग काही मंडळींच्या डोक्यात शिरलेला असल्यामुळं आणि विशेष करून सामान्य माणसाला थोडंसं माहीत नाही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये फार मोठं गाठोडं मिळते अशा पद्धतीच्या आविर्भावात काही मंडळी काहीही स्वतःचा योग त्याग या गावाबद्दल नसताना चड्डू मारून तयार आहे आणि म्हणून या मंडळीने या मैदानात उतरायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. परंतु माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये टक्केवारीपासून हजारो मैल अंतरावर असणारीच माणसं त्याचबरोबर तरुण असणारी माणसं उभी राहणं अत्यंत आवश्यक आहे. आज भाजपनं नवीन तरुण माणसाला संधी देण्याचं परवाच या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केलेलं आहे आणि मग असं असताना जर अनिल यादव उभा राहत असतील तर मी उभा राहतो म्हणणं किंवा अमरसिंह पाटील यांनी उभा राहतो म्हणणं हे बरोबर असेल. परंतु त्यांनी आपला पुतण्या त्या ठिकाणी पुढं केलेला असल्यामुळं आम्ही किंवा अमरसिंह पाटलांनी राहणं हे अत्यंत अयोग्य असं आहे. एखाद्या मुलाबरोबर आम्ही लढाई करणं हे काय आमच्या प्रतिष्ठेला न शोभणारं काम आहे. त्यामुळं या ठिकाणी तरुण उमेदवारच देणार आणि तोही या टक्केवारीचा त्याला वास सुद्धा असता कामा नये अशा पद्धतीचा तरुण असला पाहिजे उच्च शिक्षित असला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. आणि 1978-23-5-78 या गावातल्या सर्वसामान्य सगळ्याच गावकऱ्यांनी माझ्यावर एवढा म्हणजे अनपेक्षित असा एवढा प्रचंड विश्वास दाखवला की महाराष्ट्रात 1 नंबरला मी निवडून आलो आणि शिरोळ गावच्या सरपंच पदावर 24व्या वर्षी मला या गावकऱ्यांनी बसवलं. वेगवेगळ्या कामासाठी मी ज्या ज्या वेळेला फिरलो पूर्ण खर्च ग्रामपंचायतमधनं 5 पैसे न घेता मी माझ्या खिशातून गाठलेला आहे. एवढंच नाही तर ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जो चहा देत होतो त्याची चहाची वही सुद्धा मी बंद केलेली होती.
पास पैशात मी कुठल्या मिंदा या ठिकाणी न राहता हे काम सार्वजनिक काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याची उजळणी मी येत्या 8-4 दिवसांमध्ये संपूर्ण शिवाजी चौकामध्ये जाहीर सभा घेऊन हे मी आपल्या सर्व नागरिकांना सांगणार आहे. फक्त निवडणुकीची तयारीच्या संदर्भात अनेक वेगवेगळे पक्ष ते बूथ एजंट नेमणार, त्या लोकांच्या गावातल्या लोकांना भेटणार, त्यांच्यामार्फत निवडणूक लढविणार, कार्यकर्त्यांना कामाला लावणार, पैसे वाटणार, मी तसं काही करणार नाही. या गावाला मी पूर्ण परिचित आहे, गाव माझ्या पूर्ण परिचित आहे. एक वेळेला या गावच्या दीनदौलत संस्थेची निवडणूक मी त्या संस्थेचा संस्थापकांच्या विरोधात बड्या लोकांच्या विरोधात लढवली होती. बूथ एजंट घेऊन किंवा आणि काहीतरी करून किंवा पैशाचं आमिष दाखवून गावाला लुबाडण्याचा धंदा मी कधी केलेला नाही. गावाची प्रामाणिकपणा मी सेवा केलेली आहे. मग त्या ठिकाणी बेघर वसाहतीचं काम असेल, त्या रमापती आंबेडकरचं काम असेल, मुस्लिम समाजाला त्यांच्या दफनविधीसाठी लागणारी जमीन 6 एकर जमीन असेल, ज्या अनेक ज्या निर्णय मी घेतलेले आहेत, त्या तुमच्या आपल्या नाभिक समाजाला जागा देण्या त्यांच्या मंदिरासाठी जागा देण्याचं काम असेल, असे अनेक कामं आहेत जी संपूर्ण गावाला माहिती आहेत. त्यामुळं बूथ एजंट हे ते किंवा पैसा हे याचं हे मला लागत नाही. मला माहिती आहे, पूर्ण माझ्या गावावर पूर्ण विश्वास आहे, माझ्यावर गावाचा विश्वास आहे. हे अनेक वेळा प्रत्यंतर आलेलं आहे. ज्या ज्या वेळेला सगळे पुढाने एका बाजूला नेते मंडळी होतील, त्या त्या वेळेला गाव माझ्या बाजून राहिलेलं आहे. आणि गावाला सगळ्या माहीत आहे की इथल्या नेत्यांनी माझं वारंवार पाय तोडण्याचं काम कसं केलेलं आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे. त्यामुळे तिची उजळणी करायची फारशी गरज नाही. तरी पण मी ती जाहीर चौकात शिवाजी चौकात लवकरच करणार आहे. बूथ एजंट देऊन पैसे देऊन फसवायची मला गरज नाही. ज्याला कोणाला असेल ते करू द्यात, घराघरापर्यंत जाऊ द्यात, पण माझं काम प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. मला जनतेला फसवण्याचं काहीही कारण नाही. मी ज्या बाजूला असेल त्या बाजूला या ठिकाणी विजय निश्चित आहे. कारण ही नगरपालिका स्थापायचं जे जे काम मी केलेलं आहे शिरोळ गावच्या इतिहासासाठी, ते प्रत्येक गोष्ट 5 ते 10 वर्ष मी अगोदर केलेलं आहे.